या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहे यांचा उतरता क्रम जिल्ह्याच्या संख्येनुसार म्हणजे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये जास्त जिल्ह्या आणि कोणत्या याच्यात कमी त्याचा उतरता क्रम बघणार आहोत तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत ज्यांची विभागणी सहा प्रशासकीय विभागामध्ये करण्यात आली आहे कारण प्रशासकीय सोयीसाठी तर महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हे हे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आहे एकूण आठ जिल्हे त्याच्यानंतर कोकण प्रशासकीय विभागाचा क्रम लागतो ज्यामध्ये सात जिल्हे आहे त्याच्यानंतर येत असतो नागपूर प्रशासकीय विभाग ज्यामध्ये सहा जिल्हे आहेत त्याच्यानंतर जे येत असतं त्यामध्ये येत असतं अमरावती नाशिक आणि पुणे तर यांचा क्रम काहीसा अशा प्रकारे लावायचा की नाशिक प्रशासकीय विभाग नंतर पुणे प्रशासकीय विभाग आणि नंतर अमरावती प्रशासकीय विभाग यामध्ये प्रत्येकी पाच जिल्हे आहे ठीक आहे म्हणजेच अमरावती नाशिक आणि पुणे मिळून पंधरा जिल्हे होत असतात आता क्रम पहिले नाशिकचा नंतर पुण्याचा नंतर अमरावतीचा का लावला जर यांच्या जिल्हे सर्वे सारखे आहे तर जेव्हा जिल्हे सारखे असतं किंवा तालुक्या सारखे असतं तर तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचा विचार करायचा आणि पुणे प्रशासन